श्री अरुण रामतीर्थकर, स्वर्गीय अरुण रामतीर्थकर सरांना जे जे आपण ओळखतो त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये हीच भावना भरून राहिलेली आहे. ह्या स्मृती समितीच्या निमित्ताने गेल्या 3-4 महिन्यापासून काम करत असताना असे खूप लोक भेटले, त्या सगळ्यांमध्ये एक असं वाटत होतं, 100 अधिक लोक तरी असे होते की त्यांना मनापासून असं वाटतं स्वर्गीय अरुणजी रामतीर्थकर के प्रेमी है. हम में से कई उनके अनुयायी है. उनमें से कई ऐसे हैं जो यह कहलाने में अभिमान की भावना महसूस करते हैं कि मैं उनके सबसे नजदीक रहा. जैसे सिद्धार्थ जी ने शुरू में कहा कि वो मोनालिसा का एक पेंटिंग है, बहुत ही प्रसिद्ध, और उसकी विशेषता यह है कि वो मोनालिसा का जो मधुर हास्य है उसको किसी भी दिशा से देखें तो देखने वाले को लगता है वो मेरी ओर देखकर हंस रही है. लिस्ट आउट करने तक ही मैं यहां पर खड़ा रहूंगा. एक तो यह है कि अरुण जी के कलम से जो भी लेख निकले हैं और तरुण भारत के स्तंभ के माध्यम से लगातार 10 साल हर रविवार आसमंत सप्लीमेंट में उन लेखों के माध्यम से अरुण जी हमें मिलते रहे हैं, उन लेखों में से कुछ चुने हुए 50-60 लेखों का एक संकलन और उसके साथ में ही उनके सहयोगियों ने, उनके विद्यार्थियों ने, उनके प्रेमी जनों में से कई मान्यवरों ने उनके बारे में जो अपनी स्मृतियां है उन स्मृतियों को उजागर करने वाले लेख लिखे हैं, तो ऐसा दोनों का समावेश करते हुए एक ग्रंथ का प्रकाशन आज होने वाला है. ये तो पहली बात है. दूसरी बात यह है कि इस निमित्त से उनकी स्मृति को अभिवादन करने का सबसे अच्छा तरीका क्या हो सकता है, तो जिस प्रकार की पत्रकारिता उन्होंने की, पत्रकारिता में जिस धर्म का उन्होंने पालन किया, मैं जानबूझकर धर्म इस शब्द का उल्लेख कर रहा हूं, क्योंकि आमतौर पर धर्म इस शब्द का उल्लेख बहुत ही गलत अर्थों से होते हुए हम देखते आ रहे हैं. जैसे बचपन में हम पढ़ते हैं तो हमारे माताजी पिताजी हमें कहते हैं कि भाई ज्यादा खेलो मत, पढ़ाई करो, तुम विद्यार्थी हो, पढ़ाई करना तुम्हारा धर्म है. कोई शादीशुदा आदमी होता है तो उसको कहते हैं कि अच्छी तरह से अपने प्रपंच को निभाना एक पति के नाते तुम्हारा धर्म है. एक पत्नी के नाते किसी धर्म को एक दूसरे को बताया जाता है. तो छात्र धर्म होता है, क्षात्र धर्म होता है, पति धर्म होता है, पत्नी धर्म होता है, और इस धर्म संकल्पना का उपासना पद्धति से कोई लेना देना नहीं होता है. यह तो एक नीति शास्त्र की कल्पना है, वर्तन सूत्रों की कल्पना है, और उस नीति शास्त्र और वर्तन सूत्रों के अर्थ से मैंने पत्रकारिता का धर्म ऐसा उल्लेख किया है, और उस धर्म का पालन अरुण जी अपने जीवन पर करते आए. उस धर्म का पालन करते हुए कभी भी उन्होंने तात्कालिक लोकप्रियता का सोचा नहीं, उसका मोह नहीं रखा. उनके लेखों के माध्यम से हमने कई विषय पढ़े हैं, और जिसको पॉपुलर डिस्कोर्स कहते हैं, जो कहना, जो लिखना, जिसका प्रचार प्रसार करना और जिसका मैं प्रवक्ता हूं, इस प्रकार से दुनिया के सामने, पाठकों के सामने पेश आना, इसके माध्यम से सहज रूप से लोकप्रियता मिलती है, ऐसे कई विषय होते हैं. अरुण जी के लेख आपने अगर पढ़े हैं तो हमें यह ध्यान में आएगा कि इस प्रकार के, जिसको मराठी में सवंग लोकप्रियता, चीप पॉपुलैरिटी कहते हैं, उसके पीछे में कभी नहीं पड़े. इस ग्रंथ की प्रस्तावना में मैंने लिखा है कि उनकी दृष्टि से पत्रकारिता के लिए केवल दो ही वर्ग थे. मापदंड उनका पत्रकारिता का क्या था? एक वर्ग था जिसके साथ औचित्य है, प्रोप्राइटी है, और दूसरा वर्ग था
जिसके साथ औचित्य नहीं है, जो अनुचित है। अपना देश, अपना समाज, अपनी संस्कृति, अपनी परंपरा, अपना उज्जवल इतिहास, इसकी समझ बूझ मन में रखते हुए उचितता और अनुचितता वो तय करते थे, और जो उचित है उसके साथ में उनकी कलम चलती थी। और कई बार ये होता था कि लोगों को लगता था कुछ और उचित है, लेकिन रामकृष्ण जी लिखते थे कुछ और, तो स्वाभाविक है कि लोकप्रियता उनके साथ नहीं आती थी। और लोकप्रियता नहीं आती थी इसकी वजह से पत्रकारिता में उन्होंने बहुत कुछ भौतिक लाभ कमाए ऐसा भी नहीं होता था, फिर भी वो औचित्य के साथ रहे, उनकी कलम औचित्य के साथ केवल रही। उस औचित्य को कलम के माध्यम से रखते हुए, लिखते हुए उन्होंने तर्क, सत्य और वस्तुनिष्ठता इसको कभी भी नजरअंदाज नहीं होने दिया, तो ये उनकी पत्रकारिता का एक विशेष रहा है। इसी प्रकार की पत्रकारिता का उन्होंने बार बार आग्रह किया अनेक तरुण पत्रकारों को सीख देते हुए। और आज इस कार्यक्रम में आपसे संवाद करने वाले, आपका उद्बोधन करने वाले जो वक्ता यहाँ पे आए हैं, ये दोनों भी इसी प्रकार के पत्रकारिता की मिसाल है। और इसलिए आज की पत्रकारिता और सेक्युलरिज्म, इस प्रकार का बहुत बहुत ही जिसको ज्वलंत कहा जा सकता है कॉन्टेम्पररी इशू के नाते, इस विषय पर माननीय तुफेल जी आपसे संवाद करने वाले हैं। मैंने संवाद करने वाले हैं ऐसा जानबूझकर कहा है, क्योंकि इस कार्यक्रम से पहले जब उनके साथ गपशप हुई थी कुछ लोगों की, तो निकलते निकलते उन्होंने कहा कि मैं तो बात करता हूं और इसलिए आपको इसकी चिंता करनी पड़ेगी कि वहां का माइक्रोफोन ठीक हो, यानी आवेश के साथ बहुत ही जोर शोर से अपनी बात रखने वालों में से वो नहीं है। तर्क के साथ, सत्य के साथ, औचित्य के साथ जो कहना है वह स्पष्टता से कहने वाले, लिखने वाले पत्रकारों में से ये दोनों पत्रकार हैं। तो इसलिए उनका उद्बोधन यह इस कार्यक्रम का दूसरा विशेष पहलू है ऐसा मैं समझता हूं। और उस उद्बोधन के और आप सबके बीच में बहुत ज्यादा न रहते हुए मैं केवल इतना ही कहूंगा कि इस कार्यक्रम के आयोजकों ने, यानी यहाँ के अनेकानेक तरुण पत्रकारों ने अपने मन में इस कार्यक्रम के पीछे जो उद्देश्य रखा है, उस उद्देश्य के दृष्टि से, यानी अरुण जी रामतीर्थकर की प्रेरणा उजागर हो, वो और अधिक तेजस्वी बने और हम सभी के हृदयों में उनकी प्रेरणा हमें आगे का पथ चलने के लिए निरंतर मार्गदर्शन करती रहे, ऐसा जो उद्देश्य है उस उद्देश्य को पूर्ण रूप से सफल बनाने वाला उद्बोधन हम लोग आज सुनेंगे। दोनों का विस्तृत परिचय तो अपनी जगह इस कार्यक्रम में होगा ही, लेकिन आप सभी की ओर से, संयोजन समिति की, स्मृति समिति की ओर से, मैं दोनों महानुभावों का, आदरणीय तुफेल जी तथा भाऊ जी, इन दोनों का स्वागत करता हूँ। अपर्णा ताई जी आपके सम्मुख बैठी है, रामतीर्थकर जी के परिवार जन यहाँ पर आए हुए हैं और उनके प्रेमी जन बड़ी संख्या में, कई माननीय मुझे दिख रहे हैं सामने बैठे हुए हैं। तो आप सभी महानुभावों को प्रणाम करते हुए मैं अपनी प्रस्तावना को विराम देता हूँ और आगे के सूत्र सीताराम पाटिल के हाथों में प्रदान करता हूँ। नमस्कार। धन्यवाद अरुण जी। रामतीर्थकर सरांचा जेव्हा गेल्या वर्षी स्वर्गवास झाला त्यानंतर शिवस्मारकमध्ये श्रद्धांजली सभा झाली, त्या सभेमध्ये अनेक जण उपस्थित होते, प्रत्येकाच्या भावना खूप होत्या आणि वेळ देखील वेळेची मर्यादा होती। तेव्हाच आम्ही काही कार्यकर्त्यांनी असा एक संकल्प सोडला होता की सरांच्या सगळ्या स्मृती आपण एकत्रित करूयात आणि पुढच्या पहिल्या स्मृतीला आपण त्यानिमित्ताने काही कार्यक्रमाचं आयोजन करू। त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देणार आहे।
मूळचे भारतातले आहेत पण त्यांची ख्याती ब्रिटिश पत्रकार म्हणून आहे. बिहारमध्ये त्यांचा जन्म झाला, मदरशातून त्यांचं शिक्षण झालं, नंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये त्यांचं पुढचं शिक्षण केलं त्यांनी, नंतर दिल्ली विद्यापीठातून केलं, नंतर युद्धशास्त्र यासारख्या विषयावरती त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि BBC लंडन इथं त्यांनी 8 वर्षापेक्षा जास्त काळ दक्षिण आशियाचा विभागाचा प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी स्वीकारली. ते हिंदी, उर्दू, इंग्रजी ह्या तिन्ही भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे, लिहितात, बोलतात. याशिवाय मी माझ्याकडे जी यादी आहे, मी हे हा परिचय खूप संक्षिप्तरित्या आणलेलो आहे की त्यामध्ये BBC न्यूज ऑनलाईन, BBC उर्दू रेडिओ अँड ऑनलाईन, न्यूयॉर्क टाईम्स, सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड, हिंदुस्तान टाईम्स, दी डेली टाईम्स ऑफ लाहोर, द हिंदू, दी इकॉनॉमिक टाईम्स, दी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, दी टाईम्स ऑफ इंडिया, द फ्रंटियर पोस्ट, डेली आउटलुक अफगाणिस्तान, द न्यू इंडियन एक्सप्रेस, द स्टेट्समन, आउटलुक मॅगझिन आणि अशा जवळपास 50 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ख्याती पावलेल्या मॅगझिनमध्ये त्यांचे नियमितपणे स्तंभलेखन सुरू असतं. याशिवाय एक संस्था जी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन पोस्ट येथे आहे, मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूट, त्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की अमेरिकेतल्या 35 राज्यांना रोजच्या रोज दहशतवाद आणि जिहादी दहशतवाद याच्याच्या संदर्भात जे जे काही इनपुट्स लागतात ते इनपुट्स देणारी ही संस्था आहे. त्या संस्थेकडून रोजच्या रोज त्या अमेरिकेतल्या 35 स्टेट्सना हे इनपुट्स पुरवले जातात. त्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि ह्या सगळ्या दक्षिण आशियाई देशातल्या ह्या सगळ्या घडामोडींचं रिसर्च करणं आणि त्याचं सगळं एक इनपुट्स देणं, त्याच्यावरती संशोधन करणं, विश्लेषण करणं ह्या कामामध्ये ते गेल्या अनेक वर्षापासून घडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा परिचय तो म्हणजे तथाकथित उदारमतवादी आणि जे स्वतःला डावे समजतात त्यांचं जिहादी दहशतवाद्यांशी कसं आतून कनेक्शन असतं त्यांना उघडं पाडणं हा त्यांच्या सगळ्या लेखनाच्या उद्देशांपैकी एक उद्देश आहे. त्यांचा खरा परिचय पुढे आहे. त्यांचं मला अनेक आमच्या पत्रकार मित्रांनी असं विचारलं की इतका मोठा पत्रकार व्यक्ती आमच्या सोलापुरात येत आहेत तर संपर्क कसा काय झाला किंवा कोणाच्या आपण थ्रू वगैरे गेलो. ती व्यक्ती इतकी सामान्य आहे, इतकी साधारण त्यांचं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यात कुठेही मला त्या संवादामध्ये कुठेही कधीही दांभिकपणा किंवा भक्केबाजपणा असं काही जाणवलं नाही. साध्या एका ईमेलवरून त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांचं संवादातून नंतर ना पुण्यामध्ये आमच्या 1-2 भेटी झाल्या, गप्पा झाल्या. त्यातून त्यांनी 4 दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं, हे पा तुम्ही माझ्यासाठी खूप महागडे हॉटेल वगैरे बुक करत असाल तर तसं काही करू नका, तुम्ही विनाकारण जास्त हे पैसे खर्च करू नका, तुम्ही एवढ्या सामान्य घरांमध्ये देखील माझी व्यवस्था तुम्ही केली तरी मला त्याचा आवडेल. हा त्यांचा खरा परिचय आहे आणि ते आज आपल्या इथे उपस्थित आहेत. मी समितीचे निमंत्रक माननीय अरुणजी करमरकर यांना विनंती करतो की त्यांनी सोलापूरकरांच्या वतीने काही भेट त्यांना द्यावं. सोलापुरी चादर देऊन त्यांना सप्रेम भेट दिलेलं आहे. दुसरी मान्यवर व्यक्ती अध्यक्षस्थानी आहे, त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये माहीत नाही असं क्वचित होईल, उलट तपासणी या प्रसिद्ध त्यांच्या सदरातून ते महाराष्ट्रकरांना सुपरिचित आहेत. ब्लॉगर म्हणून त्यांची अलीकडे ख्याती आहे. अलीकडच्या काळात माननीय भाऊ तोरसेकर, गणेश वसंत तोरसेकर त्यांचं नाव, गेली 46 वर्षे ते पत्रकारितेत आहेत. आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठामधून त्यांनी 1968 मध्ये आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. अनेक दैनिक, साप्ताहिक याच्यामध्ये उपसंपादक, स्तंभलेखक म्हणून त्यांनी सातत्याने लिखाण केले. श्री ब्लिट्झ, चित्रलेखा, विवेक, भूपुत्र लेखक होते. आजवर 10,000 अधिक लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. कोरी पाटी, पु
फूट वेड्या तोड वेड्या मोदीच का अशी प्रकाशित पुस्तकं आहेत. त्यांचा रूढ परिचय असं समजू आपण, पण माझा त्यांचा परिचय झाला तो दोन मुद्दे मी सांगतो. त्यातले पुण्यनगरीमध्ये त्यांचा लेख मला जेव्हा यायची ती अचानक थांबली, तेव्हा एक दोन आठवड्यांनी मला वाटलं की भाऊंना फोन करावा. मी भाऊंना फोन केला की भाऊ तुमचे लेख का थांबवले तुम्ही, आपल्यासारख्या सगळ्या कितीतरी लोकांना खूप म्हणजे समाजाला त्याची गरज आहे आणि तुम्ही थांबवलं. भाऊंचा स्पष्ट वक्तेपणा आपल्याला माहिती आहे. भाऊ म्हणाले की वृत्तपत्राच्या मालकाला ते थांबायची इच्छा होती नाही का, तर तेव्हाचं महाराष्ट्र सरकार जे होतं त्यांना ते अडचणीचं होतं. आणि ते पुढं असंही म्हणाले की जे कोणी छापणारे असतील वृत्तपत्र तर आपण तिथे छापू शकतो, पण माझं तेवढं धाडस नव्हतं, मला तेवढे अधिकारी नव्हते, त्यामुळे मी त्यात गेलेलो नाही आहे. पण भाऊंच्या लेखनाची जी ताकद होती ती ताकद आपल्यासारख्या तरुण काही पत्रकारांनी काही हितचिंतकांनी त्यांना ब्लॉगिंगची कला शिकवली, त्यांनी शिकलं या वयात देखील, आणि आज ते किमान रोज 4 ते 5 आर्टिकल्स लिहितात. आपल्याला वाचून धक्का बसेल की रोज किमान 1,25,000 लोक त्यांच्या ब्लॉगला भेट देतात. एखाद्या मराठी लेखकाच्या नशिबी रोज 1,25,000 किमान वाचक भेटावेत ही काही साधारण गोष्ट नाही आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मी आदरणीय अपर्णाताईंना विनंती करतो की त्यांनी भाऊंना सोलापूरकरांतर्फे त्या 600 च्या 600 लेख जर प्रकाशित करायची ठरवली तर 10 खंड मोठे निघाले असते, ते सोयीचं नव्हतं. त्यासाठी आम्ही असा विचार केला की त्यातले निवडक 60 लेख, त्यांचा जीवनपट, त्यांच्या सान्निध्यामध्ये त्यांचे मित्र राहिलेले, सहकारी राहिलेले असे काही पत्रकार आणि त्यांचे शिष्य विद्यार्थी राहिलेले असे काही मित्र, काही शिष्य, त्यांच्या काही आठवणी यांचं संकलन, आणि ते संकलन एका ग्रंथरूपात आणावं. आणि ते त्या ग्रंथरूपात आलेलं आहे. आता त्या ग्रंथाचं नाव राष्ट्रनिष्ठ आहे, राष्ट्रनिष्ठ असं त्या ग्रंथाचं नाव आहे. त्या ग्रंथाचं आता प्रकाशन होईल. त्या प्रकाशनच्या प्रसंगी मी स्वर्गीय रामतीर्थ सरांचे सुपुत्र जी आशुतोष यांना मी विनंती करतो की त्यांनी देखील या प्रकाशनच्या सोहळ्यास उपस्थित राहावं, आणि शुभांगीताई आणि चंद्रिकेताई चव्हाण यांना देखील मी विनंती करतो त्यांनी देखील समोर यावं. खूप निवडकच प्रती आज उपलब्ध होऊ शकल्यात. त्याच्यानंतर म्हणजे उद्यापासून शुभराय मठ आणि विवेकानंद केंद्र या ठिकाणी देखील आपल्याला त्याच्या प्रती मिळू शकतील. त्याचं मूल्य 200 रुपये आहे आणि ते आता 100 रुपयात उपलब्ध आहे. मला खात्री आहे सगळ्यांना मिळणार नाही तिथे, फक्त 50 किंवा 100 प्रती असतील. मी आता ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत त्यामध्ये जास्त वेळ नाही घेत. मी स्वर्गीय अरुण रामतीर्थ स्मृती समिति का शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उन्होंने मुझे इस काबिल समझा कि मैं इस मौके पर कुछ शब्द कहूँ. खासकर मैं वरिष्ठ पत्रकार श्री अरुण कर्मकर जी और विवेक के विचार के एडिटर श्री सीधाराम पाटिल का शुक्रिया अदा करना चाहूँगा. आदरणीय अपर्णा ताई जी और स्वर्गीय अरुण जी के फैमिली के और भी लोग हैं, आप लोगों का शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोगों ने मुझे इनवाइट किया और मुझे इसका भी समझा कि मैं कुछ कहूँ. मेरे लिए गौरव की बात है कि आज के इस प्रोग्राम की अध्यक्षता आदरणीय श्री बाबू तोरशेखर जी कर रहे हैं, जिनके स्तंभ कॉलम्स एक ज़माने से समय की जो राजनीति होती है उससे टकराते रहे हैं. लेकिन जहाँ तक मैं जानता हूँ कि उन्होंने हर मुश्किल के बावजूद सच को जनता के सामने लाने के लिए अपनी लेखनी जारी रखी है और आज ब्लॉग लिखते हैं जो कि काफ़ी पॉपुलर है. मैं यहाँ पे एक
कुछ कहना चाहूँगा कि ये पहली बार है और सीताराम जी ने मुझे वार्निंग दी थी कि मुझे हिंदी में बोलना है, तो मैं पहली बार हिंदी में बोल रहा हूँ और कहीं कोई गलती हो तो आप लोग माफ़ कीजिएगा। मुझे इस बात की खुशी है कि सोलापुर के वैचारिक जीवन में पत्रकारिता का एक अहम किरदार रहा है जिसकी परंपरा काफ़ी पुरानी है और सोलापुर में पत्रकारिता की इस परंपरा में स्वर्गीय अरुण तीर्थ राम तीर्थकर जी का एक विशेष स्थान है जिसके बारे में उनका जिक्र किए बिना कुछ भी नहीं कहा जा सकता है। अरुण जी ने दैनिक केसरी के संपादक, स्थानीय केबल वाहिनी सोलापुर वीर दर्शन के संपादक तथा तरुण भारत के विशेष स्तंभकार के रूप में अपना दीर्घकालीन योगदान दिया है। केबल वाहिनी के माध्यम से शहर से लेकर अंतर्राष्ट्रीय मामलों के विश्लेषण का एक बहुत ही सटीक उदाहरण उन्होंने संपादक होने के नाते प्रस्तुत किया। वो सभी सामाजिक, वैचारिक और राजनीतिक विषयों पर लिखते रहे और जैसा कि आप लोग जानते हैं कि सरितोर उनका तरुण भारत का लगभग 12 वर्षों तक चलने वाला कॉलम काफ़ी पॉपुलर रहा। सोलापुर विश्वविद्यालय के पत्रकारिता विभाग में अध्ययन करते हुए उन्होंने कई पत्रकार छात्रों को राष्ट्रीय पत्रकारिता की सही दृष्टि प्रदान की और जमीनी पत्रकारिता क्या होती है और सच बोलने की रवायत क्या होती है उसका एक आदर्श अरुण जी ने सभी के सामने प्रस्तुत किया। आज की युवा पीढ़ी से मैं कहना चाहूँगा कि वो स्वर्गीय अरुण जी की के आदर्श पर चलकर समाज में और देश में सही पत्रकारिता को राष्ट्रीय हित में आगे बढ़ाने का काम जारी रखें। माँ बाप जैसे अपने बच्चों की परवरिश करते हैं, वैसे ही पत्रकारिता समाज और देश की परवरिश करती है। इस प्रक्रिया में जहाँ पत्रकारिता समाज की उपज है, वहीं पत्रकारिता भी समाज और देश की सोच को बदलने में एक अहम किरदार अदा करती है। लेकिन आज के दौर में समाज और देश की विचारधारा कि जो प्राकृतिक एक नेचुरल प्रक्रिया है, उस पर अखबार और टेलीविज़न का कंट्रोल बढ़ गया है, बल्कि बहुत बढ़ गया है। यूं कहिए कि अखबारों और टेलीविज़न चैनलों के जो न्यूज़ रूम हैं, वहाँ पे बैठे लोग देश की विचारधारा, लोगों की विचारधारा, जनता की विचारधारा की दिशा को अपने राजनीतिक और व्यावसायिक लाभ के लिए जो मोड़ना चाहते हैं। इसीलिए पत्रकारिता भी एक समस्या के तौर पर उभर कर सामने आई है। कोई पत्रकार या टेलीविज़न और अखबारों पर कंट्रोल करने वाले लोग सिर्फ सियासी या व्यावसायिक लाभ के लिए ही देश की विचारधारा या देश की सोच को बदलने की कोशिश नहीं करते हैं। इसका दूसरा कारण भी है। इंटेलेक्चुअल्स, जिन्हें बुद्धिजीवी कहते हैं, इनका रोल समाज में क्या होता है? इटालियन मार्क्सिस्ट थे एंटोनियो ग्राम्सी, उन्होंने कहा था और मैं कोट करता हूँ कि ऑल मेन आर इंटेलेक्चुअल्स बट नॉट ऑल मेन हैव द फंक्शन ऑफ इंटेलेक्चुअल्स। यानी कि समाज का हर व्यक्ति बुद्धिजीवी है, लेकिन कुछ ही व्यक्ति बुद्धिजीवी का काम करते हैं। ये बात समझना बहुत ज़रूरी है कि समाज का हर फर्द, हर व्यक्ति बुद्धिजीवी है। अब तक सिर्फ एडिटर्स, पत्रकार, प्रोफेसर, कहानीकार, फिल्म मेकर जैसे लोगों को बुद्धिजीवी कहा जाता रहा है और वो बुद्धिजीवी का किरदार समाज में निभाते रहे हैं। लेकिन लोकतंत्र के आने से एक बदलाव आया है। और लोकतंत्र क्या है? लोकतंत्र एक ऐसी चीज़ नहीं है जिसे आप एक दिन में उठा के जनता को दे दीजिए। एक ये प्रोसेस है, प्रक्रिया है, जो 1950 में इलेक्शन से शुरू हुआ अपने देश में और चल रहा है। तो उस प्रोसेस में, प्रक्रिया में इस देश की जनता भी जागरूक हो रही है।
तो लोकतंत्र के आने से ये बदलाव अब ये आया है कि देश का आम वोटर भी एक बुद्धिजीवी के रूप में उभर कर सामने आया है। 2014 के इलेक्शंस में देखा गया कि वोटर ने एक नई बुद्धिजीवी की हैसियत से अपने आप को देश की राजनीति पर स्थापित कर दिया, और ये बात पुराने बुद्धिजीवियों को बिल्कुल पसंद नहीं आई, इसलिए कि उनका जो चल रहा था वो खत्म हो गया। इसका नतीजा ये हुआ है कि अखबारों और टेलीविजन चैनलों से ऐसे ऐसे मुद्दे उठाए जा रहे हैं, जैसे इंटॉलरेंस का मुद्दा, जिनका भारतीय समाज की जमीनी हकीकत जो है उससे बिल्कुल कोई नाता नहीं है। अवार्ड वापसी का एक दौर शुरू हो गया था इस देश में पिछले साल, अब तो अवार्ड बचे भी नहीं है कि वो लोग वापस करेंगे। लेकिन सवाल है कि बुद्धिजीवी वर्ग ऐसा क्यों करता है? आप भी बुद्धिजीवी हो सकते हैं, मैं भी हो सकता हूँ, और हो सकता है कि ये काम कल चल के आप भी करें, हम भी करें। इसको समझने की जरूरत है। ऑस्ट्रेलिया के फिलोसफर हैं एफ ए हाई, उन्होंने कई किताबें लिखी हैं, एक है उनका फेमस बुक है जो रोड टू सेल्फडम। उन्होंने लिखा है कि इट इज परहैप्स द मोस्ट कैरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द इंटेलेक्चुअल दैट ही जजेस न्यू आइडियाज नॉट बाय देयर स्पेसिफिक मेरिट्स बट बाय द रेडीनेस विथ विच दे फिट इनटू हिज ओन जनरल कंसेप्शन। मतलब ये कि बुद्धिजीवी की पहचान या खास आदत यह है कि वो नए आइडियाज को, नई सोच को, नए विचारों को उनके मेरिट पर नहीं तोलता है, बल्कि वो एक नए आइडियाज़ को अपने नज़रिए से देखने की कोशिश करता है। उसके नज़रिए में जो फिट होता है वही सही लगता है, और जनता जो कहती है उसे बिल्कुल ठीक नहीं लगता। मैं इसको दूसरे तरह से समझता हूँ। समाज में बुद्धिजीवियों का एक वर्ग है जो समाज की हकीकत को अपनी आशाओं के प्रति मोड़ कर पेश करता है। समाज की हकीकत कुछ भी हो, उसको हकीकत के तौर पर बयान नहीं करता है, उसको वो जैसे चाहता है अपनी मर्जी से कोशिश करता है। 2014 के इलेक्शन के बाद से ये काम कुछ ज़्यादा होने लगा है। आज इस सभा में काफ़ी वरिष्ठ पत्रकार हैं और एक नई पीढ़ी भी है, कुछ लोग जिन्होंने स्पेशली इस प्रोग्राम को ऑर्गेनाइज किया है। मैं आपसे ये कहना चाहूँगा कि पत्रकार एक प्रोफेशनल होता है, जैसे डॉक्टर होता है, अकाउंटेंट होता है, इंजीनियर होता है। अरुण कर्मकर जी ने अभी एक बात कही थी कि धर्म एक नीति है, उसको मजहब और उस तरह से रिलीजन के तौर पे डिस्टॉर्ट करके पेश किया गया है हमारे समाज में। लेकिन हमारे इंडियन सिविलाइजेशन में जो धर्म की का कंसेप्शन है, जो परिभाषा है, वो एक नीति के रूप में है। धर्म एक कोड है लाइफ का, मेरा धर्म क्या है, डॉक्टर हूँ तो क्या धर्म है, मैं वकील हूँ तो मेरा धर्म क्या है। तो पत्रकार एक प्रोफेशनल होता है, पत्रकार हिंदू पत्रकार नहीं हो सकता, पत्रकार मुस्लिम पत्रकार नहीं हो सकता, पत्रकार जो है क्रिश्चियन पत्रकार नहीं हो सकता, पत्रकार सिर्फ पत्रकार है। पत्रकार एक प्रोफेशनल है जिसका रोल है कि समाज की जो जमीनी हकीकत है उसको जनता के सामने लाए। ये इसलिए भी जरूरी है क्योंकि बुद्धिजीवी वर्ग समाज की सच्चाई को तोड़ मरोड़ कर अपने नज़रिए से पेश करने की कोशिश करता है। किसी भी अखबार में, आप लोग जर्नलिस्ट हैं इसमें बहुत से लोग, एक संपादकीय पेज होता है और उस पेज पर अखबार अपना नज़रिया पेश करता है या कोई लेखक अपनी बात कहता है। कभी कभी संपादकीय जो है अखबार के पहले पेज पर भी लिखा जाता है, आप इसमें अपनी बात कह सकते हैं, आप इसमें जो भी नज़रिया से बात करना चाहें आप पेश करें। अगर मुस्लिम राइटर हैं, मुस्लिम इश्यूज को रेस करते हैं, तो आप मुस्लिम के हिस्से से बात कर सकते हैं। लेकिन जब आप खबर लिखते हैं, न्यूज़ लिखते हैं, तो फिर आपको न्यूज़ ही लिखना होगा, खबर लिखना होगा, उसमें आप अपना पर्सपेक्टिव नहीं डाल सकते, अपना नज़रिया उसमें आप नहीं पेश कर सकते कि समाज में क्या हुआ।
मैं जब पत्रकारिता पढ़ रहा था तो मुझे एक फॉर्मूला बताया गया था, और इसमें हो सकता है जो बहुत जर्नलिस्ट हैं आप लोग जानते होंगे, उसको कहते हैं 5 wives and a husband, 5 पत्नियां और एक पति। इसको अंग्रेजी में कहते हैं, 5 का मतलब है उसमें व्हाट, व्हेन, वेयर, हु, व्हाई एंड हाउ, 6 हो गया। इसमें सभी W से शुरू होते हैं, एक सिर्फ हाउ को छोड़ के, यानी कि क्या, कब, कहाँ, कौन, क्यों और कैसे। किसी भी अखबार खबर में इन 5 सवालों का उत्तर देना जरूरी है, और साथ ही किसी घटना के दोनों पक्षों को दर्शाया जाना भी जरूरी है। ये इसलिए भी जरूरी है क्योंकि आज मीडिया हाउसेज जो हैं, बिग बिजनेस हाउसेज जो मीडिया चला रहे हैं, अखबार चला रहे हैं, टेलीविज़न चला रहे हैं, वो एक सियासी लाइन पर बटे हुए हैं। उदाहरण के तौर पर अगर मैं आपको दिखाता हूँ, तो अगर आप हिंदुस्तान टाइम्स को देखें तो वो सबरीमाला के मामले पर महिलाओं के हकूक़ की बात करता है, अधिकार की बात करता है। जब मुस्लिम महिलाओं की बात आती है ट्रिपल तलाक के ऊपर, बुर्का के बारे में, या यूनिफॉर्म सिविल कोड की बात आती है, तो वही अखबार या उसका जो जिसके एडिटर्स हैं कुछ गोलमोल बात करके आगे बढ़ जाते हैं। या आप एक अंग्रेजी का एक और अखबार है द हिंदू, इसको अगर आप देखें तो वहाँ ये है कि वो हमेशा इस्लामी और मार्क्सिस्ट नज़रिए से ऊपर उठकर नहीं सोचता है। इंडियन एक्सप्रेस को आप उठा लें तो उसमें जो खबरें आती हैं उनके खबरों के हेडलाइन में ही बताया जाता है कि ये मुस्लिम था या ये दलित था, और कभी मुस्लिम और दलित नहीं हुआ तो कभी नहीं कहा जाएगा कि ये हिंदू था। इस तरह की जो बायसेज आ चुके हैं मीडिया में, बल्कि मैं ये कहूँगा कुछ अखबार आजकल टेररिस्ट जो हैं दहशतगर्द उनको ओपनली सपोर्ट करते हैं। आप लोगों ने अगर इंडियन एक्सप्रेस का एक हेडलाइन आया था तो शायद आप लोगों में कुछ आप लोगों ने कुछ लोगों ने देखा होगा कि याकूब मेमन के मामले पे इंडियन एक्सप्रेस ने एक हेडलाइन दिया था, और हेडलाइन था कि दे हैंग्ड याकूब, उन्होंने याकूब को फांसी पे लटका दिया। अखबार का एडिटर ये हेडलाइन देता है तो सवाल है कि अगर वो ये समझता है कि इस देश का कानून, इस देश का सुप्रीम कोर्ट उन्होंने या वो है, तो सवाल है कि इस देश का एडिटर कौन है, कोई पाकिस्तान में बैठा आदमी है क्या। इस हेडलाइन से साफ है कि इंडियन एक्सप्रेस अपने आप को एक विदेशी समझता है जिसे भारत की सुप्रीम कोर्ट का फैसला मंजूर नहीं है। आज देश की जनता जिस विचारधारा के अंतर्गत सोचती है, हम और आप जो कॉमन पर्सन हैं वो सोचते हैं, कैसे सोचते हैं, अखबार पढ़ करके, टीवी सुनते और इसी तरह से अपने व्यूज़ को उसमें बदलते रहते हैं। इस सोच में कुछ अहम मुद्दे हैं, उनमें एक है माइनॉरिटी यानी अल्पसंख्यक का मामला, और एक सेकुलरिज्म का मामला, और ये दोनों जो हैं इन पे जो डोमिनेंट पर्सपेक्टिव है वो इनकी एक सियासत जो चल पड़ी है उससे देश का जो हित है उसको नुकसान पहुंच रहा है। अल्पसंख्यक किसको कहा जाए, कई तरीके हो सकते हैं। एक तो है कि गिन लें आप कि नंबर के हिसाब से डिसाइड कर लें कि कितने लोग हैं, जो कम है वो अल्पसंख्यक हैं। लेकिन दो बातें यहाँ पे हैं कि एक तो इस देश में अल्पसंख्यक सिर्फ और सिर्फ मुसलमानों को समझा जाता है, सिख हों, पारसी हों, जैन हों, वो ना हंगामा करते हैं ना उनको कोई अल्पसंख्यक समझता है, ना वो खुद अपने आप को। तो पहली परिभाषा हम ये समझ लें कि संख्या के हिसाब से, तो उसका मतलब ये होगा कि मुसलमानों की जो मुल्क में जो आबादी है वो हिंदुओं की आबादी से कम है। लेकिन संख्या के आधार पर किसी को अल्पसंख्यक कहना गलत होगा।
मिसाल दे सकता हूँ कि साउथ अफ्रीका में ब्लैक जो लोग थे, काले लोग थे, वहाँ पे वो मेजोरिटी में थे, बहुसंख्यक थे, लेकिन उनके ऊपर जो हुक्मरान थे, जो लोग रूलर्स थे, वो लोग वाइट थे, गोरे लोग थे, और उन्होंने अपर्थीट यानी नस्लवाद की पॉलिसी अपना रखी थी। तो एक माइनॉरिटी अल्पसंख्यक मेजोरिटी के ऊपर रूल कर रहा था, और इसीलिए ये जो न्यूमेरिकल डिफिनेशन है कि नंबर के हिसाब से डिसाइड किया जाना चाहिए, ये गलत है, ये समाज की हकीकत को नहीं बयान कर सकता। तो दूसरा तरीका है कि अल्पसंख्यक की एक व्यवहारिक या चरित्रात्मक परिभाषा की जाए। इस परिभाषा के हिसाब से किसी कम्युनिटी को अल्पसंख्यक तब कहेंगे जब उसके समाज, उसके साथ समाज में भेदभाव हो, उसको समाज की मुख्य धारा में शामिल न किया जाए, उस पर जुल्म हो। अगर हम इस चरित्रात्मक परिभाषा को ख्याल में रखें तो दलित लोगों को भारत का प्रथम अल्पसंख्यक कहना चाहिए, क्योंकि सदियों तक उनके साथ जुल्म हुआ है। या फिर आज के दौर में महिलाओं को भी अल्पसंख्यक कहा जा सकता है, इसलिए उनके साथ भी जाती होती है। अमेरिकन समाजशास्त्री लुइस विर्थ, उन्होंने लिखा है कि एक ग्रुप ऑफ पीपल हु आर सिंगल्ड आउट फ्रॉम द अदर्स इन द सोसाइटी इन विच दे लिव फॉर डिफरेंशियल एंड अनइक्वल ट्रीटमेंट, उनको माइनॉरिटी या अल्पसंख्यक कहा जा सकता है। यानी कि किसी समाज में अगर एक कम्युनिटी को मुख्य धारा से अलग कर दिया जाए और उनके साथ भेदभाव किया जाए, उनके साथ जाति की जाए, तो फिर उसको अल्पसंख्यक कहा जाएगा। लेकिन मुसलमानों के बारे में शायद ये कहना ज़्यादा उचित होगा कि वो धार्मिक वजह से खुद को मुख्य धारा से अलग कर लेते हैं, उनको कोई दूसरा नहीं अलग करता अपने देश में। संख्या के हिसाब से किसी भी कम्युनिटी को अल्पसंख्यक नहीं कहा जा सकता। मिसाल के तौर पर जम्मू और कश्मीर में मुसलमानों को या पंजाब में सिखों को अल्पसंख्यक नहीं कहना चाहिए। मुगल दौर में भी मुसलमान संख्या के हिसाब से कम थे, लेकिन उस वक्त सत्ता उनके हाथों में नहीं थी, सत्ता उनके हाथों में थी। आज मुस्लिम समाज को अल्पसंख्यक की मानसिकता से बाहर निकलने की ज़रूरत है, क्योंकि ये मानसिकता ही उनकी तरक्की के रास्ते में रुकावट बनकर सामने आई। सिख हैं, पारसी हैं, उन्होंने इस मानसिकता को अपने अंदर नहीं पनपने दिया, और उसका नतीजा यह है कि वो आगे खुद ही अपनी कम्युनिटी की बड़ा प्रोग्रेस के लिए काम करते रहते हैं। देश के बंटवारे के वक्त हमारे कई पॉलिटिशियंस थे जो अल्पसंख्यक मुद्दे के समाज पर जो नकारात्मक असर हो सकता है उसके बारे में अवेयर थे, अवगत थे, लेकिन संविधान लिखते वक्त अल्पसंख्यक की परिभाषा नहीं की गई। जवाहरलाल नेहरू ने 19 जुलाई 1942 को न्यूयॉर्क टाइम्स मैगजीन में ये लिखा कि द रियल प्रॉब्लम सो ऑफन रेफर्ड टू इज दैट ऑफ द मुस्लिम्स, दे आर हार्डली अ माइनॉरिटी एज दे नंबर अबाउट 90 million, 9 crore, यानी इट इज़ डिफिकल्ट टू सी हाउ इवन ए मेजोरिटी कैन ऑपरेस दैम। यानी कि असली मसला जिसकी बात की जाती है मुसलमानों की है, लेकिन वो एक अल्पसंख्यक नहीं है, क्योंकि उनकी संख्या 9 crore है, और इस बात को समझना मुश्किल है कि उनको एक बहुसंख्यक कम्युनिटी भी कैसे दबा सकती है। इसी तरह 24 जनवरी 1947 को गोविंद वल्लभ पंत ने कहा, द क्वेश्चन ऑफ माइनॉरिटीज कैन नॉट पॉसिबली बी ओवर रेटेड, इट हैज़ बीन यूज सो फार फॉर क्रिएटिंग ए स्ट्राइफ, डिस्ट्रस्ट एंड क्लीवेज बिटवीन द डिफरेंट सेक्शंस ऑफ द इंडियन नेशन। यानी अल्पसंख्यक के सवाल को बढ़ा चढ़ा कर नहीं पेश किया जा सकता। भारतीय राष्ट्र की विभिन्न बिरादरियों के बीच अलगाव, कलह और अविश्वास पैदा करने के लिए इसका उपयोग हुआ है। तो क्या अगर हमारे पूर्वजों ने अल्पसंख्यक की परिभाषा नहीं की है, तो आज हम और आप या आज भारत की सरकार इस बारे में कुछ कर सकती है या नहीं, ये क्वेश्चन है आज की नस्ल के सामने। कुछ बातें सामने आती हैं। एक नंबर एक ये है कि अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी का मुद्दा सुप्रीम कोर्ट के सामने है, जिसमें
मोदी गवर्नमेंट ने कहा है सुप्रीम कोर्ट को ये रूल करने के लिए कि अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी को माइनॉरिटी स्टेटस, अल्पसंख्यक स्टेटस नहीं है, इसलिए कि एक सेंट्रल यूनिवर्सिटी है। तो अगर सुप्रीम कोर्ट ये फैसला सरकार के पक्ष में कर दे तो इससे मुस्लिम समाज को ये बात समझने में मदद मिलेगी कि भारत में उनके लिए सभी यूनिवर्सिटियों और कॉलेजों के दरवाजे खुले हैं। लेकिन अभी हो ये रहा है कि अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी का माइनॉरिटी स्टेटस जो है मुसलमानों को ये मैसेज देता है कि तुम सिर्फ हमारे यहाँ ही आकर के पढ़ सकते हो और बाकी जो हज़ारों यूनिवर्सिटीज और कॉलेजेज हैं वहाँ वहाँ के बारे में मत सोचो, ये एक मसला है। दूसरा, मैं समझता हूँ कि कुछ पॉलिटिकल पार्टीज कर सकती हैं इस मसले को ख़त्म करने के लिए। जैसे देश की जो भी राजनीतिक पार्टियां हैं अपना अल्पसंख्यक मोर्चा बंद कर दें और पार्टी में शामिल मुसलमानों को भी भारतीय ही समझें। बीजेपी, मैं समझता हूं कि आज के दौर में वैचारिक तौर पर इस पोजीशन में है कि अगर वो चाहे तो ये कर सकती है। एक और मेजर स्टेप लिया जा सकता है वो ये है कि अल्पसंख्यक मंत्रालय का नाम बदल दिया जाए और उसके काल में सभी भारतीय नागरिकों को शामिल किया जाए, उसका जो स्कोप और मैंडेट है। उन भारतीय नागरिकों को जो गरीबी की रेखा से नीचे हैं, बिलो पॉवर्टी लाइन, जो बीपीएल कार्ड जिनके पास होता है, मैं मुझसे पूछिएगा कि कोटा होना चाहिए, मैं कहूँगा कि सभी के लिए होना चाहिए। हर भारतीय नागरिक को जो बीपीएल में है, चाहे वो किसी धर्म का हो, किसी कास्ट का हो, उसको ज़रूरत है और लोकतंत्र की एक रिस्पॉन्सिबिलिटी है, जिम्मेदारी है, तो उसको कुछ ना कुछ सपोर्ट दिया जाए। इसमें एक बात जो रोड़ा बन के आती है, कहा जाता है कि फिर ये जो है एक धर्म की जो आज़ादी है आर्टिकल 25 संविधान में जो है वो उस पर ये अटैक हो। लेकिन मैं ये समझता हूँ कि जो धर्म की आज़ादी है, राइट टू रिलीजन जो है कॉन्स्टिट्यूशन में, ये हिंदू को अवेलेबल नहीं है, मुस्लिम को अवेलेबल नहीं है, सिख को, ये भारतीय नागरिक को अवेलेबल है। अगर राइट टू रिलीजन है तो सिर्फ और सिर्फ इंडियन सिटीजन को अवेलेबल, किसी भी बिरादरी को नहीं, या जमीयत उलमा हिंद को नहीं। ये एक चीज़ समझने की ज़रूरत है जो मुझे लगता है कि जजेस भी, सुप्रीम कोर्ट के जजेस भी इसको नहीं समझते। अगर आप अल्पसंख्यक मंत्रालय का नाम बदल कर इसे गरीब लोगों के लिए बना दिया जाए तो सभी नागरिकों का फायदा होगा, चाहे वो किसी भी धर्म के हों। और इसी तरह की एक मिसाल मोदी सरकार ने अभी कायम की है, एक उदाहरण है कि मोदी सरकार ने प्लानिंग कमीशन का नाम बदल कर नीति आयोग किया और उसके मैंडेट को चेंज किया और उसके कार्य को चेंज किया, तो क्या फिर माइनॉरिटी अफेयर्स मिनिस्ट्री के साथ ऐसा क्यों नहीं हो सकता? ये एक माइनॉरिटी कॉन्शियसनेस या अल्पसंख्यक की जो राजनीति है, मानसिकता है, एक इशू है जो हमारी सोच पे रोज रोज असरअंदाज होता है। दूसरा है सेकुलरिज्म का। सेकुलरिज्म के तीन माने हो सकते हैं। पहला अर्थ यह है कि सेकुलरिज्म विचारों की एक परवाह है जो इंसान को अपनी सामाजिक जिंदगी से धार्मिक रूढ़िवाद को ख़त्म करने में मदद करता है। इस तरह इंसान जो है धर्म पर निर्भर हुए बिना तार्किक तौर पर और एक सार्थक जिंदगी गुजारता है। दूसरा मीनिंग सेकुलरिज्म का अर्थ, दूसरा अर्थ यह है, एक संवैधानिक अर्थ है। कॉन्स्टिट्यूशन में क्या है, भारतीय संविधान के अंतर्गत राज्य को, स्टेट को ये कहा गया है कि वो हर धर्म से दूरी रखे और हर भारतीय नागरिक के साथ समानता से व्यवहार करे। सेकुलरिज्म के ये जो दो अर्थ हैं, इस पर मुझे और आपको इस पर कोई एतराज़ नहीं हो सकता है, कोई आपत्ति नहीं की हो सकती है। लेकिन इसका एक तीसरा मीनिंग भी है सेकुलरिज्म का, जिसकी वजह से हम और आप आज सोचने पर मजबूर हैं। इसका एक व्यवहारिक मीनिंग है।
चरित्रात्मक में नहीं है। सेकुलरिज्म क्या कराता है हमसे, हमको कैसे फोर्स करता है कि हम कैसे बिहेव करें समाज में। सेकुलरिज्म की एक पहचान यह है कि पाकिस्तान से दोस्ती करें, इसके बावजूद कि पाकिस्तान पिछले 3 दशकों से कश्मीर में हमारे खिलाफ जिहाद स्पॉन्सर कर रहा है, हमारे फौजी मारे जाते हैं, हमारे सियासी नेता पाकिस्तान का दौरा करते हैं। मिसाल के तौर पर एग्जांपल दे सकता हूं आपको कि सेकुलर नेता नीतीश कुमार पाकिस्तान जाते हैं, क्यों जाते हैं, ताकि वो बिहार के मुसलमानों को ये बता सकें कि बेसिकली तुम लोग भी तो पाकिस्तानी ही हो, इसलिए मैं इधर जा रहा हूँ, इसको समझो और मुझे वोट दो। वो कभी बांग्लादेश नहीं जाएंगे, बांग्लादेश में भी मुसलमान है, उधर भी चले जाओ। लेकिन सेकुलरिज्म की ये पहचान बन गई है कि एक सेकुलर लीडर उन लोगों के साथ रहना चाहता है जो हमारे दुश्मन हैं या हमारे खिलाफ फाइट कर रहे हैं, हमारे फौजी उनकी वजह से रोज रोज मारे जाते हैं। ममता बनर्जी हैं और अखिलेश यादव हैं, पाकिस्तानी गजल सिंगर गुलाम अली को बुलाते हैं लेकिन AR रहमान को नहीं बुलाएंगे। तस्लीमा नसरीन भी बंगाली हैं, बांग्लादेश से हैं, उनको ममता बनर्जी कभी सपोर्ट नहीं करेंगे, एक शब्द बोलेंगे भी नहीं। पिछले साल 2 नवंबर को शाहरुख खान ने कहा था कि नॉट बीइंग सेकुलर इन दिस कंट्री इज द वर्स्ट काइंड ऑफ क्राइम यू कैन डू एज ए पैट्रियट, यानी इस देश में सेकुलर न होना एक देशभक्त के लिए सबसे बड़ा अपराध है। लेकिन जब हम सेकुलरिज्म के चरित्र पर नज़र डालते हैं तो ये बात खुलकर सामने आती है कि हकीकत में सेकुलरिज्म भारत की परिस्थिति में देश के खिलाफ एक विचारधारा है। 2008 में मुंबई पे जो अटैक्स हुए थे, टेरर अटैक्स, उसके बाद हमारे क्रिकेटर्स ने पाकिस्तानी क्रिकेटर्स के साथ क्रिकेट खेलना बंद कर दिया, लेकिन करण जौहर हैं, सलमान खान हैं, ये इनके लिए एकदम ज़रूरी है कि उनकी मूवीज़ में पाकिस्तानी एक्टर्स एक्ट्रेसेस काम करें, उनको ये क्या मतलब क्रिकेटर्स से बढ़ के ये क्यों, ये सेकुलरिज्म इस तरह की चीज़ें इनसे करा रहा है जिसको समझने की ज़रूरत है। बदकिस्मती से ये भी देखा जा रहा है कि सेकुलर नेता, सेकुलर प्रोफेसर, सेकुलर वकील, सेकुलर पत्रकार नक्सलियों और इस्लाम परस्त ताकतों को सपोर्ट करते हैं। याकूब मेमन के केस में देखा गया कि रात के 12 बजे ये लोग सुप्रीम कोर्ट के दरवाजे पर पहुंच गए कि उसको बचाया जाए। सेकुलर लोग की पहचान ये भी है कि वो मुसलमान महिलाओं के अधिकारों के बारे में चुप्पी साध लेते हैं, बोलते ही नहीं, और हिंदू महिलाओं के अधिकारों के लिए बवाल मचा देंगे। ये एक बोगस सेकुलरिज्म है जिसकी वजह से और इसकी वजह से राजीव गांधी की सरकार ने शाहबानो के मामले में सुप्रीम कोर्ट का भी साथ नहीं दिया था। लेकिन आज फॉर्चुनेट है कि गवर्नमेंट है जो तलाक के ट्रिपल तलाक के मसले पे सुप्रीम कोर्ट के साथ है और कॉन्स्टिट्यूशन के साथ है। आज भी देखें तो कांग्रेस की सियासत कैसे बदल रही है, कहीं दिखाई दे रहा है कुछ? राहुल गांधी उत्तर प्रदेश के चुनाव से पहले कहीं कभी मंदिर में पहुंच जाते हैं, लखनऊ के नदवतुल उलमा जो बड़ा बड़ा मदरसा है वहां पहुंच जाते हैं, दारुल उलूम 2 बार जा चुके हैं अभी तक, इलेक्शन अभी अगले साल है। और बहुजन समाज पार्टी की जो राजनीतिक रैलियां हैं उनकी वहां पे उनके शुरू होने से पहले कुरान की तलावत होती है, हदीस की बात होती है। तो मेरा सवाल ये है कि क्या फिर सेकुलरिज्म हमें उसी रास्ते पर लेके जा रहा है जैसा कि वो 1920s में, 1920 के दशक में, 1930 के दशक में हमें लेकर के गया और हम उस मंजिल पे पहुँचे कि हमने ये समझ लिया कि ये बात ठीक है कि भाई इस देश का एक टुकड़ा दे दो ये ख़त्म हो जाएगा। हमारे पूर्वज कितने ईमानदार थे, उन्होंने समझा कि ये ख़त्म हो जाएगा मसला, लेकिन नहीं हुआ।
इस तरह का सेकुलरिज्म जो धर्म की राजनीति करता है दुनिया में कहीं नहीं देखा गया है, ये सिर्फ शायद इंडिया में है, पाकिस्तान में भी इस तरह का एग्जाम्पल नहीं है। भारत में जो बोगस सेकुलरिज्म देखा जा रहा है वो मुसलमान औरतों के अधिकार को बिल्कुल कभी नहीं सपोर्ट करने वाला है, टेररिस्ट के अधिकार को सपोर्ट करेगा। वो आप ट्विटर पे हैं, फेसबुक पे हैं, आप पढ़ सकते हैं। मैं बात अपनी जल्दी ख़त्म करूँगा। भारतीय सेकुलरिज्म जो है भारतीय फौजी के पक्ष में नहीं बोलता है, बांग्लादेशी एडिटर्स को नहीं बुलाता है, पाकिस्तान के को सपोर्ट करना हर हाल में ज़रूरी समझते हैं। इस तरह की सोच बुद्धिजीवियों की बोली में, कन्वर्सेशन में सामने उभर कर आती है और देश की राजनीति पर असरअंदाज होती है। किसी ज़माने में इंसान ने लिखना पढ़ना सीखा तो पत्थरों और पेड़ की पत्तियों पर लिखना शुरू किया, फिर कागज़ का आविष्कार हुआ और किताबें छपी, अखबार छपने लगे, प्रिंटिंग मशीनें, बाद में रेडियो और टेलीविज़न सामने आया। अब तक रेडियो, अखबार और टेलीविज़न का समाज की विचारधारा पर गहरा असर रहा है, लेकिन इंटरनेट और ख़ासकर सोशल मीडिया जैसे ट्विटर और फेसबुक के आने के बाद समाज का आम आदमी भी अपनी बात खुलेआम पर कह सकता है। वो समाज का हर व्यक्ति एक नए बुद्धिजीवी के तौर पर उभर कर सामने आ रहा है, जिसका नतीजा ये है कि अब तक का जो बुद्धिजीवी वर्ग अपने आप को उस मछली की तरह समझता है जो मान लीजिए कि समुंदर से निकल कर के बाहर आ गई हो और उसके लिए फिर सांस लेना मुश्किल हो रहा हो, तो अपने जो बुद्धिजीवी वर्ग है उसको लगता है कि इंटॉलरेंस मसला हो गया है और शायद ये बहुत ही भारत के लिए एक शुभ घड़ी है कि ऐसा हो रहा है। इस तरह के मसले जो टेलीविज़न पर उठाए जा रहे हैं शायद इन्हीं के थ्रू हम आगे बढ़ेंगे। और लोकतंत्र में हमेशा ये होगा कि लोकतंत्र तो है ही ऐसी चीज़ में जिसमें सबको बोलने का अधिकार है, जो जो कह ले, और इसी के थ्रू लोकतंत्र की परवरिश होगी। और जो पत्रकार है आज की तारीख में ये ज़रूरी है कि वो इस बात को समझे कि वो जैसे सोच रहा है क्यों सोच रहा है। इसी के साथ मैं अपनी बात ख़त्म करूँगा। थैंक यू। धन्यवाद तुपेल जी। आदरणीय तुपेल जी ज्या ज्या गोष्टींना स्पर्श केला, आदरणीय अपर्णाजी, तुपेल जी, अरुण करमरकर आणि मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा एक थोडा खेद व्यक्त करतो की एकाच वंशातले असून देखील अरुण तीर्थकर आणि भाऊ जोशीकर कधी भेटले नाही, त्याचा खेद वाटतो। कारण एक जात कोळी होते आमची। आणि मगाशी आधी एक कविता म्हटली, ती कविता म्हटली जात होती आम्ही वर येण्याच्या आधी, तेव्हा माझ्या एक डोक्यात असा विषय आला की अरुण म्हणजे सूर्य असतो आणि सूर्योदय होतो आणि सूर्यास्त पण होतो, पण गंमत कशी आहे बघा, अरुणोदय हा शब्द आहे पण अरुणास्त हा शब्द नाही। तुम्ही अरुण रामतीर्थ जर ची आठवण करताय त्याचा अस्त होत नसतो, उदय होत असतो। तुम्ही आठवण का करताय पण त्यांनी नाव आपलं सार्थ कसं केलं की त्याचा अस्त नाही, तो शरीराने इथे नसतो पण तुमच्या मनात असतो। मित्रांनो, ते पत्रकारितेचं कार्य असतं। म्हणजे दुपारी घरी गेलो होतो त्यांच्या, आपण बोलताना त्यांनी सांगितलं काही पत्रकार म्हणाले त्यांना न्याय मिळाला नाही अमुक तो, म्हटलं असे म्हणणाऱ्यांना मिळा अरुण तीर्थकर कळला असेल। आम्ही प्रत्येक गोष्ट जेव्हा असते ना, मी माझ्या दृष्टीने तिकडे बघतो, माझे जे आकलन असतं त्यानुसार बोलतो, पण मी ज्याच्याबद्दल बोलतोय, उदाहरणार्थ मोदी आहे, माणूस पंतप्रधान झाला त्याच्यावर इतकं लिहिलं बोललं गेलेलं आहे, टीका जोरात होते, काही लोक कौतुक पण करतात, पण फार थोड्या माणसांना मोदींचं आकलन झालं की हा माणूस
त्याला काय मिळवायचंय, काय करायचंय, त्याला पंतप्रधान कशाला व्हायचे. शरद पवारांना म्हणून पंतप्रधान गेली 30 वर्ष व्हायचे, 20 वर्ष व्हायचे. 91 सालापासून ते प्रयत्न करत आहे, व्हायला हरकत नाही. पण कशासाठी व्हायचंय माहिती पाहिजे ना. अजितदादांना इथे मुख्यमंत्री करायचे आणि तिकडे मग सुप्रियाला आणखी पुढे राज्यपाल करायचे म्हणून व्हायचे, कशासाठी व्हायचे, हे फार महत्वाचं असत. मी जेव्हा बोलतोय तेव्हा लक्षात घ्या, पत्रकार मी पत्रकार म्हणून बोलतोय, पक्षविक्षा दुय्यम बाबास. ज्या वेळेला मोदी उमेदवार सुद्धा झाले नव्हते भाजपचे, त्यावेळेला मी मोदींना बहुमत मिळेल असं लिहित होतो आणि अनेक जण म्हणत होते तू कशाच्या आधारात लिहितोस. कारण मी ज्या पद्धतीत मोदींचा अभ्यास करत होतो, हा माणूस का पंतप्रधान होऊ इच्छितो हे मला माहिती होतं. कारण मी ते काढलं होतं. मित्रांनो, पंतप्रधान होणं एवढ्या उंच पदावर, मोठ्या महत्वाच्या पदावर जाऊन बसणं, तर त्या पदाचे एवढे अधिकार असतात की त्या अधिकारावर तुम्ही समाज बदलू शकता, समाजाची व्यवस्था बदलू शकता, परिस्थिती बदलू शकता. ते बदल घडवण्यासाठी ते पद असतं. माझा भाचा पुतण्या कोण त्याला आणखीन कुठेतरी लावता येईल याच्यासाठी पदं नसतात, त्याच्यासाठी उद्योगपती व्हा खंडनात येतात. आणि म्हणून मला आठवतं त्यावेळेला जेव्हा मोदींनी प्रचार सुरू केला तर शरद पवार म्हणाले की मी क्रीडा क्षेत्रात पण बरंच काम केलंय. आणि म्हणून मी सांगतो, जाणकार म्हणून सांगतो क्रीडा स्पर्धेचा, की मॅरेथॉनच्या स्पर्धेत जो खेळाडू उतरतो, धावपटू उतरतो, त्याने लगेच धावायला सुरुवात करायची नसते, शेवटच्या टप्प्यात धावायचं असतं. एवढ्या एका वाक्यावरून मला लेख लिहावासा वाटला आणि मी लिहिला. आणि अनेक मंत्रालयातल्या पत्रकारांनी सांगितलं की तू कधी मंत्रालयात फिरकत नसून तू बरोबर लिहिलंस. मी लिहिलं होतं की शरद पवार बोलले ते 100% बरोबर आहे, की शेवटच्या टप्प्यात धावावं लागतं. फक्त त्यांचं जे आकलन आहे ते मोदीला लागू पडत नाही, त्यांनाच लागू पडत. कारण आमदार झाले 67 साली, मंत्री झाले 72 साली, 78 साली थेट मुख्यमंत्री, 11 वर्षात मुख्यमंत्री होतो माणूस. मग कोणी लवकर धावायला सुरुवात केली? झालात तुम्ही 78 मध्ये मुख्यमंत्री झालात, पण आज 2006 आले, आणखी 2 वर्षांनी 40 वर्ष होतील, तुम्ही पंतप्रधान झालाच नाही. कोणी लवकर धावायला सुरुवात केली? मोदींनी 30 वर्ष संघटनेत घालवली, माणूस नगरसेवक पण झाला नाही, नगरसेवक पण झाला नाही, आमदार झाला नाही, तिकीट वाटली तिकीट मागितलं सुद्धा नाही, झाला थेट मुख्यमंत्री आणि मग आमदार झाला. 10 वर्ष ते करून पंतप्रधान झाला, शेवटच्या टप्प्यात धावला. 2001 साली नरेंद्र मोदी नावाच्या माणसाने पहिली निवडणूक लढवली, 13 वर्षाने थेट पंतप्रधान झालो, कोण शेवटच्या टप्प्यात धावला? पवारांचं आकलन बरोबर होतं, पण व्यक्ती चुकीची होती ना. हे ओळखता यावं लागतं सर. पत्रकार जेव्हा व्हायचं तेव्हा समोरचा माणूस बोलतो, तुम्ही त्या परिस्थितीकडे बघता आलं पाहिजे, ती परिस्थिती ओळखता आली पाहिजे. नुसतं मी पत्रकार आहे म्हणून मी सेक्युलर असलो पाहिजे, सेक्युलर म्हणणे काय माहिती नाही. आपल्याकडे विचार स्वातंत्र्याची चिंता आहे, गेले 2 दिवस जोरात चालू आहे चिंता. बरं, ठीक आहे, विचार कशासाठी करणार बाबा तू? विचार कशासाठी करणार? विचार न करण्यासाठी विचार स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला, तशी गंमत आहे. 2014 त्यांनी उल्लेख केला तो फिल्मी, 2014 साली एकही सर्वे, एकही चॅनेल, एकही संपादक मोदी भाजप सोडा NDA ला बहुमत द्यायला तयार नव्हता. बरोबर आहे, तो माणूस भाजपचं बहुमत घेऊन आला, NDA च्या 340 जागा झाल्या. हे जर तुम्हाला सांगता आलं नसेल तर तुम्ही बाकी तर कसली करताय? मोदींनी काँग्रेसला हरवलं नाही, मोदींनी मीडियाला हरवलं. जो मीडिया स्वतःला सेक्युलर म्हणतो,
ज्या मीडियाने 12 वर्ष एका माणसाला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नालायक ठरवला, त्याला अख्ख्या देशाने 12 वर्षांनी पंतप्रधान केला, हे आमचं मीडियाचं पत्रकारांचं आकलन आहे. मग आम्ही पत्रकार कसे राहू? पत्रकार म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. सेक्युलरिझम आणि पत्रकारिता हा जो विषय आहे तो मी मुद्दाम तसा मांडतो, कारण आमची बांधिलकी आहे. काय शब्द असतात हो, मग मजेशीर शब्द असतात, शब्द वापरतो काय माहिती नसतं. एक चांगला भरगुटीत शब्द मिळाला की आम्ही वापरतो, काय शब्द आहे कोणाला माहिती. लोकमान्य लोकशक्ती नावाचा एक दैनिक आहे, त्याचे महाविद्वान संपादक आहेत, त्याने अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचं पहिलं वाक्य काय होतं? विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र हे अस्त्र नसतं. कसं सुंदर वाक्य आहे ना, असं शाळांमध्ये कॉलेजमध्ये भिंतीवर लिहून ठेवावं छानपैकी. विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र हे अस्त्र नसतं. कसे शब्द आहे हो, सलग काय गोंधळ कळतोय तुम्हाला? नाही, आपल्यालाही वाचायची अशी सवय झाली आहे की काय वाचतोय आपल्यालाही माहिती नसतं, आणि आपण खुश असतो. मित्रांनो, या पृथ्वी तलावर कोट्यवधी सजीव जीवजंतू आहेत, प्राणी आहेत, पशु आहेत. एक माणूस नावाचा प्राणी सोडला तर दुसऱ्या कोणी शस्त्र बनवलेला ऐकले का तुम्ही? कोणीच नाही. कधी वा सिंहाने किंवा सिंहापासून धोका आहे म्हणून सश्याने काय अस्त्र बनवलं, शस्त्र बनवलं ऐकले तुम्ही? कारण ते विचार करू शकत नाहीत. आपल्याकडे नख नाही, सुळे नाही, दात नाही, ताकद नाही, म्हणून निसर्ग आणि इतर प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करायला मेंदू असलेल्या आणि विचार करू शकणाऱ्या माणसाने शस्त्र बनवलं. म्हणजे शस्त्रच मुळात विचारातून आलेलं आहे. जो विचार करू शकत नाही तो शस्त्र बनवत नाही, आणि हे विद्वान लिहितात शस्त्र हे अस्त्र नसतं विचारांच्या लढाईत. तिकडे सिरियात काय चाललंय? सिरियात काय जनावरांची लढाई चालू आहे? कसली लढाई चालू आहे? अमेरिकेचा एक विचार आहे, पुतीनचा, रशियाचा एक विचार आहे, असदचा एक विचार आहे, आणि सौदी अरेबियाचा विचार आहे. ते एकमेकावर मोठमोठे तोफगोळे टाकतायत. ती विचारांची लढाई आहे. त्याच्यात कुठलं अस्त्र आहे? तत्वज्ञान टीव्हीवरच्या चर्चा आहे, अस्त्र आहे. लढाई काय टीव्हीवर चालली आहे, खरी चालली आहे, माणसं मारताय, परागंदा होत आहे, आणि हे विद्वान म्हणतात विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र आहे अस्त्र नसतं. आणि आम्ही वाचतो वाचाय लोकमान्य लोकशक्ती. मला गंमत वाटते हे आपण वाचतो, आपण समजून घेतो. नजर मला सगळे म्हणतात की हे तू कसं काय तुला कळतं, पण अरे तुम्ही वाचायचं विसरून गेलाय. पत्रकार संघाच्या एका जळगावच्या कार्यक्रमात मला पत्रकार दिनाला बोलवला होता, आणि मी पत्रकारांना मारतात त्याला पाठिंबा का देतो मला विचार. म्हणलं कोणावर हल्ले झाले? नाही म्हणून वाघाडीवर हल्ले. म्हणलं असं हल्ला या शब्दाचा अर्थ मला सांगा. तर हल्ला म्हणजे काय? म्हटलं काय काय फेअर अँड लवली लावतात तोंडाला, काय असतं हल्ला म्हणजे काय? नाही हल्ला म्हणजे मारहाण असते. म्हणजे मारहाण झाली की काय दाढी गोळगोळीत होते, कास काय, केस काळे होतात, काय होतं? नाही जखमा होतात. बरं बरं, तुम्ही मोदी वागळेंचं नाव घेतलं ना, मला वागळेचा एक जखमी झालेला फोटो दाखवा. म्हटलं पेपरमध्ये आलेला चालेल. म्हणजे एकदा या हल्ला नाही, तुम्ही हल्ला हल्ला काय म्हणता? हल्ला या शब्दाचा अर्थ कळतो. आम्ही किती गोंधळून गेलो आहे बघा, आम्ही किती गोंधळून गेलो आहे. बांधिलकी बांधिलकीची एक छोटी गोष्ट सांगतो. एका महिला मंडळामध्ये रोज दुपारी बायका श्रीमंतांच्या काय ते असतात, त्यांचे उद्योग गप्पा छाटतात, चहा पितात, कॉफी पितात, पत्ते खेळतात, असं चालत असतं. त्यातली एक बाई फार पतिव्रता असते, मोठी पतिव्रता, आपल्या पतीवर भयंकर प्रेम श्रद्धा विश्वास असतो. ती गेली की तिच्या मागे उडलेल्या मैत्रिणी तिची टिंगल करत असतात, तिच्याही कानावर आलेल्या असं पण तिथे बोलत नाही. एक दिवस त्यापैकी एका मैत्रिणीचा नवरा तिसऱ्या बाईबरोबर बघितल्यावर येऊन सगळ्यांना गॉसिपमध्ये सांगू लागते. तेव्हा त्या सांगतात तुझा नवरा काय दिलेला होतो, बघितलंस कधी जाऊन? आता ही पतिव्रता खवळ ते माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलतात आजपासून तुमच्या क्लबमध्ये येणार नाही, तरा 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 निघून जाते, बहिष्कार टाकते त्या महिला मंडळाच्या क्लब असून. एक दिवस दुपारी तिचा नवरा लवकर घरी येतो, तिही शॉपिंगला जाण्याच्या तयारीत असते.
मी म्हणतोय मी हो शॉपिंगला जाणं घेऊन झालं मला जरा थोडं दुःख दुःखत होतं आणि श्रांती घ्यायला आलं बरं वाटत मी ना मम्मी बांबला उठून तू जा हे क्रेडिट कार्ड करते घेऊन जा चांगलं शॉपिंग करून मला एक दोन तासाची विश्रांती की आत्ता तरी पाहिजे आता हौशी गृहिणीला क्रेडिट कार्ड मिळालं की गेली मॉलमध्ये फिराय नवरा मस्त तरी विश्रांती घेत होते तिचं दुर्दैव असं की हातात क्रेडिट कार्ड होतं पण कुठच्या तीन चार मॉल फिरून तिला काहीच पसंत पडलं नाही तासाभरात परत आली आता शॉपिंगला गेलेली क्रेडिट कार्ड असली ती बायको परत कशाला गेली नवरा निश्चिंत होता घरी आले नवऱ्याला हात मारते तर कुठे दिसत नाही होत होतं बेडरूममध्ये गेले तिथे दिसतच पात्र होतो ती अशी चौताळली तिला सहन होईना काय एवढं बोलून ती थांबली इतका संताप 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 पण नवरा कसला चतुर सेक्युलर होता हो सेक्युलर नवरा तू म्हणतो प्रिय काय झालं तू अशी एकदम अवाक का झालीस तिला तर रागाने शब्द तोंडातून फुटत नव्हता मला प्रिय तुला दिसते त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस आपली काही विचारांची बांधिलकी आहे की नाही तू कोणावर विश्वास ठेवणार आहेस तुझ्या पतीवर विश्वास ठेवणार आहेस की तुला फसवणार आहे तुझ्या डोळ्यावर विश्वास ठेवणार आहे सेक्युलर नव्हतं रोजच्या बातम्या वाचताना टीव्हीवर बघता ना तुम्ही भारत तेरे तुकडे होगे त्या जन काय ते जे एन यू मध्ये बोलत होते तिथे केजरीवाल गेले तिथे राहुल गांधी गेले तो कन्हैया म्हणतो की हमारे फौजी काश्मीर में बलात्कार करते त्याची पाठ ठोकायला गेलेली होती ना त्यांना आज रामकिशन तो कोण ग्रेवाल त्याचा उमाळा आहे काय गंमत आहे आता कोणावर विश्वास ठेवायचा ह्याच्यावर ठेवायचा की त्याच्यावर ठेवायचा हे सगळं बदलतं तसं आम्ही सांगू त्याच्यावर आम्ही इथे बसलोय आम्ही सांगू आणि त्याची एक गोष्ट आहे तुम्हाला सांगितली पाहिजे हे कसं बदलतं किती सहजगत्या बदलता येतं रोज उठून ब्राह्मणाने शिव्या घालतोय आम्ही ना मनुवाद मनुवाद नको मनुवाद आणि ब्राह्मणवाद नको एका गावामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं खेळत होती पण चालले काही पोरं मस्ती करत होती विटी दांडू खेळत होती क्रिकेट खेळत होती एवढ्यात एक मांजराचा पिल्लू असून मध्ये होती एक त्याच्यातला अडदण पोरगा असतो तोंड हे नवीन खेळ आहे म्हणून कुठला कोणाचा नेम चांगला लागतो म्हणून सगळी बाजूने पोरं घेर करून जातात त्यांना मांजराला दगड मारायला लागतात आता ते जीव वाचवत इकडे तिकडे इकडे तिकडे पळतं कुठे पाहणार कुठूनही गेलं तरी ते कोणाच्या तरी जमा करतो एक दगड वर्मी लागतो ना मांजर मरतं आता पोरं घाबरतात काय करायचं आता काय करायचं मांजर तर मेलं पोरं चिडीचूक पळून घरी येतात सगळ्या घरामध्ये चिंता गावातल्या की काय झालं आज पोरं लवकर का आलीत हळूहळू एकमेकाशी बोलत बोलत काही पालक काढतात किंवा त्यांना कळतं असं असं झालं मग दोन चार पालक जमतात ते काहीतरी गडबड झाली प्राईम टाईमला चर्चा केली पाहिजे आजच्या पॅनल डिबेटमध्ये हा विषय घेतला तुम्हाला आपण असं करू शास्त्री गुरुंकडे जाऊ मांजर मिळलं तर काय पाप होतं पुण्य होतं काय कळायला पाहिजे अख्खा गाव संध्याकाळी काळ पडता पडता शास्त्री गुरुंच्या दारात येतो शास्त्री गुरु येतात म्हणे काय झालं बाबा म्हणे असं असं झालंय की ती पोरं खेळत होती आणि मांजर दगडला पण गेलं म्हणून असं भयंकर म्हणत भयंकर पाप झाले हो मांजर म्हणजे मार्जार म्हणजे व्याघ्र वंश हो देवीचं वाहन आता देवीचा कोप झाल्याशिवाय राहील का म्हणतो सगळे मान खाली घालून म्हणतात शास्त्री गो ह्याच्यात काय उपाय असायची नाही बघायला लागेल बघायला लागेल कोठ्या बघायला लागतील ग्रंथ चढावे लागतील सकाळी या म्हणून रात्री शास्त्री गो समय लावतात सगळ्या पोथ्या पूर्ण हे करतात सकाळी उजाडता उजाडतो सगळा गाव परत गोळा होतो शास्त्री व आपलं सगळं उरकून अंगणात येतात म्हणतात बाबानो प्रायश्चित्त करावं लागेल घोर पाप झालेलं नाही तर देवीचा खूप होईल
समोर एक म्हातारी उभी असते, ती म्हणते बुवा काय करावं लागेल मला, होम हवन करावं लागेल आणि सोन्याचं मांजर करून ब्राह्मणाला दान करावं लागेल. सगळा गाव चिली शिकवतो. तीच म्हातारी पुन्हा म्हणते पण बुवा हे प्रायश्चित्त होम हवन मांजर हे करायचं कोणी, मग ज्याच्या दगडाने मेलं त्याच्या बापाला करावं लागेल, त्याला करावं लागेल. एकदम अख्खा गाव समोरचा समोरचा जो गाव असतो सुस्कारा सोडतो. शासकीय म्हणत काय झालं नाही म्हणे, मग हा तुमचा चिंतेचा विषय म्हणे का नाही, तुमच्या चिंतेचा दगडला पण मांजर मेलं ना. शास्त्रीय म्हणतात कमाल झाली मूर्खानो, मग हे काल नाही का सांगायचं का, अरे माझ्या चिंतेचा दगड लागून मेला तो ब्राह्मण नाही का, मांजराला मोक्ष मिळाला. याला सेक्युलरिझम म्हणतात. आम्ही रोज ब्राह्मणांना शिव्या घालतो, आम्ही ब्राह्मणांना रोज शिव्या घालतो, पण ही जी चतुराई आहे ब्राह्मण म्हणून फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन आम्ही ज्या रोज ब्राह्मणांना शिव्या घालतो, या तीन महापुरुषांनी ब्राह्मणांना का शिव्या घातल्या, या लबाडीला शिव्या घातल्या, आणि त्या ज्यांनी आज आपल्या अंगात आत्मसात करून घेतलं त्यांना सेक्युलर किंवा पुरोगामी म्हणतात. कसे शब्द बदलतात बघा, कसे शब्द बदलतात. जेएनयू मध्ये हेच लोक जाऊन काश्मीर मधली फौज अटवा म्हणत होते, तिथे शहीद होणाऱ्या एकाही जवानाविषयी कोणाला काही नव्हतं. आणि आज रामकिशन देवाल गेल्यावर हेच गुरु बदलून राहतायत, बरोबर आहे. मग मला सांगा चिंत्या कोण, हा सेक्युलरिझम तो असा यू बदलतो, केव्हा बदलेल तुम्हाला पत्ता लागत नाही केव्हा बदलेल. आणि मग ज्या वेळेला पत्रकारिता तशी झाली तशी तिची विश्वासार्हता संपली. म्हणून मी मगाशी तुम्हाला काय बोललो की मोदींनी काँग्रेसला नाही हरवलं, मोदींनी विरोधकांना नाही हरवलं, मोदींनी गेली 12-14 वर्ष त्यांच्या विरुद्ध जो खोटा प्रचार चालला होता त्याला हरवलं. तो प्रचार करणारा मीडिया होता, कारण मीडियाची बांधिलकी सेक्युलर होती, त्यांना कळत होतं दिसत होतं, पण प्रिय विश्वास कशावर ठेवणार, तुला फसवणार आहे तुझ्या डोळ्यावर. या देशात शेकडो दंगली झाल्या, इशरतची एक एन्काउंटर झाली नव्हती, सोहराबुद्दीनची दुसरी एन्काउंटर, उत्तर प्रदेश मध्ये 1200 एन्काउंटर झाले गेल्या 12 वर्ष. कितीची इन्क्वायरी झाली, मुरैनाची दंगल घ्या, गोळ्या घालून मुस्लिम पोरं पकडलेली मारलेली कालव्यात मुर्दे फेकून दिले, एक शब्द बोलला कोण त्याच्याबद्दल नाही. ते गावातल्या लोकांनी केलं ना, हे शास्त्री बुवा त्यांच्या चिंतेने गोळ्या घातल्या त्याच्याबद्दल बोलायचं नाही, आम्ही सेक्युलर. हे जेव्हा ढोंग सुरू झालं तिथून पत्रकारितेची विश्वासार्हता संपली, पत्रकारिता सेक्युलर झाली आणि तिच्या विश्वासार्हता संपली. आज तुम्ही हल्ले झाले म्हणता एक चॅनेल बंद करा म्हणणार का, मग आविष्कार स्वातंत्र्यावर कसला आविष्कार स्वातंत्र्य. कोणीतरी एक चॅनेल सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं की 24 तास बंद करा म्हटल्यावर आविष्कार स्वातंत्र्याची गळचीपी होते, अरे रोजच्या रोज तुझ्या प्राईम टाइम मध्ये गळचीपी होते. नाही नाही थांबा, आता मला ब्रेक घेतलाच पाहिजे, कमर्शियल ब्रेक घेतला पाहिजे. कोण गळा दाबतो तुझा, जाहिरातदार गळा दाबतो ना, तेव्हा तू बोलतो ना माझा आविष्कार स्वातंत्र्य कुठे आहे, असा मुद्दा रंगात आलेला असतो. आणि म्हणतो नाही 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 थांबा, होल्ड युअर थॉट्स, आय मस्ट टेक कमर्शियल ब्रेक. काय असतो ते, ओ पाळलेल्या कुत्र्याने गळ्यात भरजरी पट्टा बांधला, ते स्वातंत्र्य असतं का, भूमकायचं स्वातंत्र्य कुत्र्याला असतं, त्यापेक्षा आजच्या मीडियाचं स्वातंत्र्य नाही, लक्षात घ्या. किती ढोंग करा लोकांना कळत नाही असं वाटतं तुम्हाला, उत्तर द्या उत्तर द्या,
ऐकताल तुम्ही ते आजचे सवाल? त्यावेळेला आयबीएन वर असताना कोळसा खाणीचा घोटाळा झाला का? निखिल तो प्रोग्राम घेऊ शकला नाही कोळसा खाणीचा, कारण विजय दादाच एक आरोपी होते सीईओ. कोळसा खाणीचा विषय घेतला तर विजय दादा येणार. आणि तुम्ही स्वातंत्र्याच्या गप्पा मारता, तुम्ही स्वातंत्र्याच्या गप्पा मारता. मी बहिष्कृत पत्रकार आहे मुख्य मीडियातला, तर मी हे बोलतो, मी हे लिहितो. मला जेव्हा मी गेली 30 वर्षापूर्वी धडधडीत पत्रकारांना ठोकायला सुरुवात केली, माझं कोण छापणार? पण माझ्या बाजूने काळ होता, सोशल मीडिया आला. 4-5 इंजिनिअरिंगच्या पोरांनी 5-6 वर्षापूर्वी येऊन मला गोकर बसून शिकवलं, म्हणाले आम्हाला वाचायचं आहे तुमचं, आणि कुठे पुण्यनगरीत आणि छापणार नसतील तर तुम्ही ह्याच्यावर या. आज मी उभा आहे. मित्रांनो, कोणी कोणाला हरवत नसतो, कोणी कोणाला हरवत नसतो, कोणी तुमच्यावर दादागिरी करू शकत नसतो. स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळत नाही. कसल्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात आमचे पत्रकार? हा, जर तुझ्या चॅनेलला, तुझ्या वर्तमानपत्राला प्रसिद्धीसाठी, प्रसारणासाठी जर सरकारची परवानगी घ्यावी लागत असेल, जुगारती आणि स्वतःचा चॅनेल काढ. जो तुला परवाना देतो त्याला परवाना रद्द करण्याचा अधिकार असतो. ते त्याचं काय स्वातंत्र्य? गळ्यात पट्टा बांधलेल्या आणि भोकड्याचं स्वातंत्र्य सांगू नये. क्लिअर आहे? आज तुमचे मालक जे आहे, तो मालक चुकतो त्याच्यावर बोलायची तुमची हिंमत आहे का? नाही. इथं थोडं घाणेरडी उपमा देऊन तुम्हाला सांगेन. कुठची पत्रकारिता बोलतात हे सगळे मिरवतात. ते मी यांना बलात्कारात वापरलेले कंट्यूम म्हणतो, मजा मारण्यासाठी सुद्धा नाही. मजा मारल्यानंतर फेकून देतात कंडोम. त्या लायकीचे आमचे संपादक झाले, अनेक संपादक इंग्रजीत असे आहेत की ज्यांना त्यांच्या नावावर काय छापून आलं ते वाचतात तेव्हा कळतं. कुठच्या तोंडाने बोलतात हो, कुठच्या तोंडाने बोलतात. निरा नाडियाच्या केसमध्ये बरखास्त प्रभू चावला, वीर संघवी काय करत होते? राजकारण्यांची दलाली करत होते आणि ते मिरवतात पत्रकारिता. आणि तुम्ही सांगता आम्हाला थोडे दिवस थांबा, लवकर असतात पत्रकार दिसला म्हणून सापासारखा मारतील. हे आम्ही करून घेतोय, आम्ही करून घेतोय. ही आम्ही आमची लायकी करून घेतली. शेवट मला वाटतं खूप बोललोय मी. मित्रांनो, गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते. कोणी तुम्हाला कमी करत नसतं. एक गोष्ट सांगतो, गोष्टी फार सोप्या असतात, मला फार आवडतात पुराणातल्या गोष्टी, खूप आवडतात. एक सिंह असतो, फिरायला गेलेला असतो जंगलामध्ये, आणि कुठून तरी जंगलातून फिरताना तहान लागते म्हणून तो नदीकाठी येतो. तो नदीकाठी पाणी पिऊन तो असा आरोग्याला सावलीत विश्रांती घेत असतो. एवढं त्याला खसखस फिरी फिरी असलेला एक तोंडू डोकवतो ते झुडपातून. बघतो तर बाजूच्या राज्याची सुंदर राजकन्या तिथे सख्यांना घेऊन फिरायला वनविहारासाठी आलेली असते. तो बघत राहतो, पण तो प्रेमात पडतो तिच्या. मला करीन तर लग्न हिच्याशी करतो. आता हा सिंह ती राजकन्या कसं जमायचं? आता त्यातला धूर्त असतो तो पडला, तो त्याला भेटतो. म्हणजे काय चाललंय महाराज? मी म्हणे असं असं झालंय. म्हणजे कोल्हा विचार करायचं, कारण हा बरेच दिवस शिकार बिकार करताना दिसत नाही, उरलेलं कोल्ह्याला मिळतं ना, त्याची उपासमार सुरू होते. तो म्हणतो काय झालंय महाराज, आजकाल तुम्ही ते शिकार वगैरे करत नाही. म्हणून मन उरात अशी राजकन्या बघितली, तुम्हाला लहान तोंडी मोठा घास, हे माणसाची जात डेंजर असते, तिकडे बघू नका. त्यांचं आपलं त्यांचं राहून द्या, वेळ आहे म्हणा, तुम्हाला शहाणपणा शिकवलं जा. बघतो बघतो आणि शेवटी एक दिवस येतो दाजवाड्यात, थेट दरबारात सगळ्यांच्या अशी थरका पडतो. गावात तो येतो सिंह, गाई गुरं सगळी लपतात पळतात, कुत्री मांजरं सगळी बेपत्ता, रस्त्यातली माणसं सगळं ओसाड, आणि हा प्रेमवीर असतो.
मस्त असा रुबाबात येतो दरबारात येतो, सगळ्या सगळ्यांची पाचावर धारण बसतो, काय करायचं काय आलं. राजा पण सिंहासनावर असा अंगातून बसतो आणि तो सांगतो राजाला की मला तुमची मुलगी मनात धरली आहे, मी मागणी करायला लागलो. प्रधान चतुर म्हणतो महाराज तुम्ही जंगलचे राजे, आमचे राजे गावचे राजे, स्थळ बरोबर जोडतात मान. राजाचीच गोवडी वळलेली असते सिंहाला बघून बोलणार का. मग प्रधान चतुर तुम्हाला आम्हाला मंजूर म्हणतो. पण एवढंच एक आहे तुम्हाला, हे तुमची एवढी आयाळ वगैरे बघून आमची नाजूक राजकन्या घाबरेल, तुम्ही हनीमूनला कसं काय जाणार, तेवढी म्हण आयाळ कापून टाक, बाकी मग काय नो प्रॉब्लेम. सिंह जातो, सगळ्यांचा जीव वाढल्यात पडतो. मग राजाला परत आपला घटनात्मक अधिकार आठवतात त्यांना. सिंह असतो राजा तो म्हणतो प्रधानाला तुला कोणी अधिकार दिला, तू तर राज्यपाल आहेस आणि हा केजरीवाल आहे, म्हणतो तुला कोणी अधिकार दिला माझी मुलगी देण्याचा, तुझी मुलगी दे. तो प्रधान म्हणतो महाराज मी तुम्हाला वाचवलंय पहिलं लक्षात आहे, येडं आलं ते काय करणार आहे म्हणा, थोडे दिवस कळ काढा, आत्ता ते त्याला पाठवणं आवश्यक होतं ना. तो जातो सिंह जातो, केस बेस छाटून घेतो, दोन दिवसांनी येतो, ते कोण आलं बघत गावातली कुत्रे हुंकार लागतात, पण हा प्रेमात पडलेला ना, हसू नका राहुल गांधी जरा डोळ्यासमोर कळेल तो सिंह कसा दिसत. पण त्याला काय कुत्री भोंगत आहे त्याला कसली पर्वा नसते, तो आपल्या विवाहात येतो. आता दरबारी वगैरे सगळे सावध झालेले असतात, एवढं सगळं खरंच आयाळ बाबा करायचं काय. तो म्हणतो प्रधान म्हणतो की आम्ही मुहूर्त वगैरे काढला, पत्रिका वगैरे जमल्यात चांगल्या मुहूर्त काढल्या, थांबू थांबू येते येते. पण त्या दिवशी गडबडीत एक सांगायचं राहून गेलं म्हणून काय, हे तुम्ही ते हसायला लागलं की ओघे दाट आणि सोळे दिसतात, तसा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. तुम्हाला म्हणजे काय नाही, ती राजकन्या खूप नाजूक आहे ना आमची, म्हणून तेवढे जरा ते सोळे वगैरे पळवून टाकले. बरं ते करतो मी, बाकी काय म्हणून नाही ना, आम्ही मंडप बिंडप करायची सुरुवात पुढच्या रविवारीच करून टाकू जातं ते एवढं. खडे दगड चावून चावून आपले दात पाडून देतो. तिसऱ्या दिवशी तो येतो तेव्हा गावातली कुत्री त्याच्या अंगावर भुंकत यायला लागतात, तर त्याला कुठे लक्ष, तो आपल्या ह्याच्यात देश बदल राहणार, मोदीजी बदल राहणार, तो बरोबर जगाचं भान नसतं त्याला, प्रेम दिलं. तो प्रधान म्हणतो की आता सगळं परफेक्ट झालंय, फक्त मी परवा परत एकदा विसरलो, पण रविवारच्या तेवढं एक काम करून नाही, तुमचे पंजे येतात, तुम्ही आमच्या नाजूक राजकन्याला हनीमूनला जवळ गेली, मी रक्तबंबाळ गेलो, तेवढे जर ते नख बिख पंजेचे काढून टाक, बघा आणखीन काय राहिलं नाही म्हणून, तेवढं बाकी काही नाही. ए महाराज तुमचं काय राहिलंय का, नाही नाही माझे काय. तो जातो त्या नख्या विख्या काढून येतो, तो कुत्री मांजर त्याच्या अंगावर घुमत आहे सगळा तमाशा, पण त्याला काही भान नाही, तो येतो तिकडे जंतर मंतर आणि दरबार भरलेला असा स्टेजवर, तरी प्रधान जे सांगतात या जावे बापो या जावे बापो रुबाबात वर येतात. प्रधान जे टाळ्या वाजवतात कोण आहे तिकडे हे आणा, एवढा मोठा पिंजरा आणतो टाकायला त्याच्यात. ते टाकल्यावर तू सिंह जाग येते त्याला, म्हणून तू दगाबाजी केलीस माझ्याशी. प्रधानाला म्हणतो तुम्ही दगाबाजी केली आहे माझ्याशी, जय म्हणे. तो म्हणतो तुम्ही माझ्याशी फसवणूक केली आहे, दगाबाजी केली. तो म्हणतो वनराज आम्ही नाही तुमच्याशी दगा, तुम्ही तुमच्याशी दगाबाजी. आम्ही नाही तुम्ही तुम्हाला फसवले. आयाळ म्हणजे सिंह असतो, पंज्याच्या नख्या म्हणजे सिंह असतो,
तिथे सुळे शिकार करणारे नरडीत घुसणारे म्हणजे सिंह असतो. आता त्या पिंजऱ्यात बसून तुम्ही डरकाळ्या फोडले पण कोणी तुम्हाला घाबरणार नाही, कारण नुसत्या डरकाळीने कोणी सिंह होत नाही. सिंह हे सगळा आकार असतो, त्या नख्या तुम्ही तुमच्या तोंडून टाकल्या, ते सुळे तुमचे तुम्ही काढून टाकले, ती आयाळ तुमची तुम्ही कापून टाकलाय, तुमच्यातला सिंह तुम्ही मारलाय उठलंय ते बुजगावणं आहे, त्याला कोणी घाबरत नाही. मित्रांनो, आपण जर आपले आयाळ काढून टाकली, आपण जर आपले सोळे काढून टाकले, आपण जर आपल्या पंजाच्या नख्या काढून टाकल्या, तर पत्रकारिता दुबळी होऊन जाते. एवढं लक्षात घ्या. एवढं लक्षात घेतलं तर अरुण रामतीर्थकर म्हणजे काय कळेल तुम्हाला, कुठे त्याचं काही वाचायला आणि शोधायला लागणार नाही, कारण त्यांनी त्याची कात्रणं पण ठेवली ना. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. धन्यवाद भाऊ. आता आभार प्रदर्शनानंतर वंदे मातरम होईल आणि त्यानंतर कार्यक्रम समारोप होणार आहे. मी अपर्णताईंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन घेतल्या. नमस्कार. रामतीर्थकरांची ते असतानाची प्रचंड इच्छा होती की सडेतोडचं प्रकाशन व्हावं. त्यावेळेला ती गोष्ट शक्य झाली नाही. ते गेल्यानंतर आत्ता वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींनी हे सगळं उचलून घेतलं आणि सांगितलं की सरांचा प्रथम स्मृतिदिन होईल, त्या दिवशी सडेतोडचं प्रकाशन आपण करूया. गेली 6 महिने तयारी चालू होती, प्रचंड अडचणी आल्या, पण त्या अडचणींवर मात करत सरांच्या मुलांनी हे काम पूर्ण केलं. मी सरांच्या मुलांचे आभार नाही मानणार, मी माझ्या मुलांचं, सरांच्या मुलांचं खूप कौतुक करते. त्यांनी खूप कष्टाने हे काम केलं आहे. सीताराम पाटील आत्ता जो सूत्रसंचालन करत होता, त्यांनी तर एक एक दिवस, एक एक रात्र, एक एक क्षण या सडेतोडच्या लेखांचं निवड, त्यानंतर त्या अरुणजींपर्यंत पोचवणं, या सगळ्यामध्ये इतका प्रचंड वेळ दिला आहे. खरं तर मला नेहमी असं वाटतं तो सरांचा खरा पारस असेल. फार जाणीवपूर्वक काम केलं त्याने. त्यामुळे मी तुम्ही ज्यांनी, ज्या माझ्या मुलांनी हे काम केलं त्यांचं मनापासून कौतुक करते. ज्यांनी आजचे प्रमुख वक्ते म्हणून पद स्वीकारलं, इतक्या लांबून आपल्यासाठी आले, तुफेला मन यांचं पण मी मनापासून आभार मानते. भाऊ तर आपलेच आहेत, रोज भेटतात, रोज बोलतात. रामतीर्थकर असताना सुद्धा भाऊंचा लेख वाचला, त्याच्यावर आमची खूप चर्चा व्हायची. भाऊ, मी तुमचे मनापासून ऋण व्यक्त करते, कारण यांच्यानंतर इतकं सडेतोड बोलणं हे आज मी ऐकलं. ते खूप कडक बोलायचे. मुलांना, मी गेली 43 वर्ष पत्रकारितेच्या, पत्रकाराच्या जीवनात आहे. त्यावेळेला पगार फार नव्हते, प्रसिद्धी खूप होती, आम्हाला कुठल्याही तऱ्हेचं सुख त्या काळामध्ये नव्हतं. बचावत आयोग नव्हता, पालेकर आयोग नव्हता, आत्तासारखे पगार नव्हते. पण हे नेहमी म्हणायचे, माझ्या 2 बोटातली ताकद आणि माझी बुद्धिमत्ता आपल्याला जगवायला पुरेशी आहे, त्यामुळे कशाचा मोह नाही. मुलांनो, कशाचाही मोह नाही. स्वतःचा वाढदिवस त्यांनी कधी केला नाही, स्वतःसाठी ते कधी जगले नाहीत. एखादा चांगला कपडा घालावा असं कधी वाटलं नाही. धर्म, धर्म आणि धर्म, पत्रकारितेचा धर्म,
खूप लिहिलं. 2 नोव्हेंबरला मी त्यांना ऍडमिट केलं अश्विनी हॉस्पिटलला, आणि ते सतत त्यावेळेला सुद्धा म्हणत होते प्रशांत पुजारीला न्याय मिळवून द्या, त्याच्यासाठी मोर्चे काढा. प्रशांत पुजारीचं मरण इतकं सोपं नाही आहे. मुलांना मी ही पत्रकारिता फार जवळनं बघितली. केसरीमध्ये हे नोकरीला असताना केसरीने गाडी दिली होती, ती गाडी हे घेऊन ऑफिसला जायचे परत यायचे. एकदा मला खूप घाई होती म्हणून मी म्हटलं अहो मंडईत मला पटकन नेऊन आणता का गाडीवर, तेव्हा हे म्हणाले गाडी ऑफिसची आहे. मी म्हटलं पेट्रोल आपण घालू, हे म्हणाले लोकांना गाडी दिसणार आहे, पेट्रोल कोणी भरलं ईमेल करणार, त्यामुळे कधी गाडी वापरली नाही. खूप चांगल्या पद्धतीने जगलो आम्ही. खरं सांगू बौद्धिक सौचर्य काय असतं हे मी स्वतः अनुभवलं. उमड्याच्या बाहेर यांनी मला काढलं, तुमच्या समोर उभं केलं, आज एवढा मोठा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीसाठी करतोय. खूप सगळ्यांचं योगदान आहे याच्यात. बाखर संकुल उद्योगवर्धिनी तर माझी संस्था आहे, त्याचं योगदान तर याच्यामध्ये खूप असणारच आहे. सगळ्या पत्रकारांचे, माझ्या मुलांचे, आज ॲडव्होकेट मारडकर समोर आहे, सगळ्यांनी जेवढं जेवढं निरोप दिले त्यांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. पुढचा संकल्प काही केलेला नाही अजून, पण करूया. दरवर्षी एखादं चांगलं व्याख्यान, एखादी चांगली कार्यशाळा ही तरुण पत्रकारांसाठी नक्की होईल. निस्पृह पत्रकारिता कशी असते याचे दाखले आता द्यावे लागतील, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार मानते, ऋण व्यक्त करते आणि थांबते. नमस्कार. बाहेर ठेवलेले राष्ट्रनिष्ठ या ग्रंथाच्या सगळ्याच प्रती संपलेल्या आहेत, त्यामुळे आज जाताना ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी आपलं नाव नोंदणी करावं, त्यांना नंतरनं संपर्क करून ग्रंथ देण्यात येतील. या कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम होणार आहे, त्यासाठी उठून उभे राहूया. नंदन गंभीर त्याला मी विनंती करतो की त्यांनी वंदे मातरमसाठी पुढे यावं.